यशवंत पंचायत राज अभियानचा पुणे विभागांतर्गत दोन हजार बावीस तेवीस वर्षाचा निकाल आज जाहीर झाला पुणे विभागात कोल्हापूर जिल्हा परिषदेला सलग दुसऱ्यांदा पहिला क्रमांक मिळालाय तर पंचायत समिती गटामध्ये गडहिंग्लज पंचायत समितीला दुसरा क्रमांक मिळाला आहे अधिकारी कर्मचारी आणि स्थानिक जनतेच्या योगदानामुळे हे यश मिळालं असून राज्यस्तरावरही कोल्हापूर जिल्हा परिषद अव्वल ठरेल असा विश्वास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय सिंह चव्हाण यांनी व्यक्त केला केंद्र आणि राज्य शासनाच्या कल्याणकारी योजना यशस्वीरित्या राबवण्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितींचा मोठा वाटा असतो शासकीय योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांना प्रेरणा मिळण्यासाठी आणि त्यांच्या कार्यक्षमतेत वाढ होण्यासाठी पंचायत राज अभियान अंतर्गत गुणांकन केलं जातं सन दोन हजार बावीस तेवीसच्या विभागीय स्तरावरील स्पर्धेचा निकाल आज जाहीर झाला कोल्हापूर जिल्हा परिषदेनं तीनशे सत्तावन्न पूर्णांक अठ्ठावीस गुण मिळवून विभागात पहिला क्रमांक पटकावलाय तर पंचायत समिती गटामध्ये सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट पंचायत समितीला पहिला कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज पंचायत समितीला दुसरा तर सांगली जिल्ह्यातील शिराळा पंचायत समितीला तिसरा क्रमांक मिळाला आहे आरोग्य पिण्याचं पाणी स्वच्छता पर्यावरण संवर्धन सांडपाणी व्यवस्थापन शिक्षण ग्रामपंचायत पशुवैद्यकीय सेवा महिला बालकल्याण पोषण आहार अंगणवाडी स्वच्छता हागणदारी मुक्ती रोजगार हमी लसीकरण जननी सुरक्षा आणि ग्रामविकासाच्या सर्वच योजना प्रभावीपणे राबवण्यात आल्या जिल्हा परिषदेचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी लोकसहभागातून योजना यशस्वी केल्या त्यामुळेच हे यश मिळालंय असं मुख्य कार्यकारी अधिकारी संजय सिंह चव्हाण यांनी म्हटलंय शासनाच्या ज्या विविध विकासाच्या योजना आहेत त्यामध्ये जास्तीत जास्त योगदान जनतेप्रती दिलेलं आहे आणि त्याचाच परिणाम म्हणून आपण आता सलग दुसऱ्या वर्षी विभागीय स्तरावर प्रथम क्रमांक मिळवलेला आहे यापुढेही आम्ही या, या बाबतीत हे यश पुढे चालू ठेवण्याचा प्रयत्न करू